अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील श्रीमती रसूजैन माध्यमिक विद्यालय येथे सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियान आजपासून राबवण्यात आले। श्री शिक्षणाची जाज्वल्य ज्योत अखंड तेवत ठेवत सावित्रीमाई फुले यांनी रूढी परंपरांच्या अंधारात चाचपणणाऱ्या स्त्रियांच्या सबलीकरणाचा मार्ग प्रकाशमय केला। संपूर्ण जीवन हे त्यांनी सामाजिक उत्थानाचा वारसा घेऊन शैक्षणिक आणि अस्पृश्यता निवारण कार्यासाठी समर्पित केले। देशाला क्रांतीची नवी वाट दाखवणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त श्रीमती रसूजैन माध्यमिक विद्यालय तोंडापूर येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मुख्याध्यापक एन डी नाईक, ज्येष्ठ शिक्षक के एस माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर विद्यार्थ्यांनी देखील सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। सावित्रीबाई फुले, माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला। वयाच्या 9व्या वर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी माझा विवाह झाला। मला वाचता येत पण माझे पती महात्मा फुले यांनी मला शिकवले आणि घडवले। पुण्यात भिडेच्या वाड्यात मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली, पण तिथे मुलींना शिकवण्यासाठी कुणीच तयार नव्हतं। तेव्हा ज्योतिबांनी मला या ठिकाणी शिकवण्यासाठी पाठवण्याचे ठरवले। मात्र मी होते अक्षरशत्रू, मला वाचता येत नव्हते आणि लिहिता येत नव्हते, पण ज्योतिबांनी खूप कष्ट घेऊन मला शिकवले आणि मलाही शिकण्याची खूप हौस होती। मला शिकावे असे वाटले आणि मी मनावर घेतले म्हणून लवकरच शिकले। पुण्यातील शाळेत शिकवण्यासाठी मी तयार झाले, पण समाजातील काही कर्मठ लोक त्यांच्या मुलींना ते पाठवत तर नव्हतेच, पण मी मुलींना शिकवायला जायची म्हणून माझ्यावर मला शिव्या शाप द्यायचे आणि दगडगोटे टाकायचे। ज्योतिबा यांनी मिळून लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेलं दिसत, पण 200 वर्षांपूर्वी असं नव्हतं। घराच्या उपरवट्या बाहेर तिला जाण्याची परवानगी सुद्धा नव्हती। ती घरातील एक फक्त शोभिवंत वस्तू समजली जायची। पूर्वी पती मेल्यानंतर त्याच्या मागे पत्नीचे खूप हाल व्हायचे, तिला विद्रूप केला जायचे। तिला समाजात कुठेही मानाचं स्थान मिळत नव्हतं, परंतु आजही समाजात काही मागे बदल झालेला दिसत नाही। आज शिकलेला समाज असून देखील अशिक्षित लोकांच्या पलीकडे वागत आहे, हे पाहून मनाला खूप खंत वाटते। जन्माला येणारी मुलगी असेल तर तिचे गर्व संपवायचे, पातक समाज करताना पाहून दुःख वाटते। मुलगा हवा या हट्टापायी कित्येक मुलींचे गर्व फुटणाऱ्या लोकांना हवा कित्येक कित्येक मुलींचे गर्भ संपवायचे हे पाहून मनाला खूप खंत वाटते। मला वाटते त्याच कारण समाजातील चालू असलेल्या चालीरीती हे कारणीभूत असू शकतात। रोजचे वर्तमानपत्र उघडले की महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची बातमी प्रकाशित झाल्याशिवाय पेपर पूर्ण होत नाही, अशी स्थिती सध्या निर्माण झालेली आहे। महिला शिकली, सवरली आणि कमावती सुद्धा झाली। मी तुम्हाला काही जे 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐका, अजिबाची नम्र राहते। आज तुम्हाला सर्वांना माहितच आहे की सावित्रीबाई यांची जयंती। सावित्रीबाई यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला होता। व त्यांच्या वडिलांचे नाव कोंडोजी नवसे पाटील आयचना लक्ष्मीबाई यांच्या पोटीचे भागिनी जन्माला होती, तीच म्हणजे सावित्री। तुम्हाला सर्वांना माहितच होते की पहिल्या काळामध्ये स्त्रियांना फक्त सून आणि मूल या दोनच गोष्टी माहीत होत्या, पण सावित्रीबाई यांनी या स्त्रियांसाठी पुणे येथील एक शाळा उघडली। आताच्या व्हिडिओ तुम्ही पाहतच असेल की मुलगा आणि मुलगी यांच्या खूपच भेदभाव चालू आहे। जेव्हा घरामध्ये एखादा बल्ब बिघडला तर ती मुलगी म्हणते की पप्पा मी बल्ब लावते, पण तो पप्पा म्हणतात की नको तुला नाही जमणार, जेव्हा ते दादा येईल तेव्हा ती लावेल, तेव्हा दिली पाहिजे, तिला तुम्ही सहारा दिला पाहिजे।
सहारा दिला पाहिजे. तुबा होत्या तेव्हा एक ख्रिश्चन होते त्यांच्याकडून जात होता त्यांनी त्यांच्या हातावर एक चरित्र पुस्तक म्हणून दिलं. तर साहित्यबाईंना विचार आला की मला तर हिच्यातलं काहीच येत नाही. तर त्यांनी एक निर्णय घेतला जशी त्यांच्या मनामध्ये एक जिज्ञासा निर्माण झाली तीच म्हणजे खरी सावित्री होय. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.